सातारा शहरात पोलीस विभागाकडून पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यासाठी 700 सदनिका बांधण्यात आल्या. मात्र 1 ते 1.5 वर्षांपासून या सदनिका उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. या इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन देखील त्या हस्तांतरित केल्या गेलेल्या नाहीत. यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची गैरसोय होती. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांच्यासाठी साताऱ्यात पोलीस वसाहत उभारण्यात आलेली आहे. भव्य आणि प्रशस्त अशी ही पोलीस वसाहत या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. जवळजवळ 750 फ्लॅटची ही स्कीम या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. मात्र 1 ते 1.5 वर्ष झालं ही स्कीम उभारून सुद्धा अद्याप त्याचं उद्घाटन घेण्यात आलेलं नाहीये, करण्यात आलेलं नाहीये. त्यामुळं ते कर्मचाऱ्यांना दिलं गेलेलं नाहीये. ते फ्लॅट मध्ये कोणीच अजून इथं राहते आलेले नाहीयेत. कर्मचारी जे असतील किंवा पोलीस अधिकारी यांना त्यामुळं बाहेरच्या बाजूला कुठेतरी दुसरीकडे भाडेतत्वावर घर घेऊन किंवा फ्लॅट घेऊन राहावं लागतंय. खरं तर त्यामुळं त्यांची गैरसोय होतीये. त्यामुळं नेमका कोणत्या कारणाने उद्घाटनापासून किंवा कोणत्या कारणाने हे इमारती अजून राहिलेले आहेत असा सवाल कर्मचाऱ्यांकडून दबक्यावाजत सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग तिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.